सत्तार म्हणजे मोठ्या खोक्यावाला आहे बाकीच्यांना पन्नास असतील मला वाटतं सत्तारला याच्यापेक्षा मोठे खोके प्राप्त झालेले असण्याची शक्यता आहे कारण निश्चित काही जणांनी त्या काळात शिक्षक असेल बँकेचे कर्मचारी असेल यांच्या नावावर बँकेचा व्यवहार झाल्याची माहिती आमच्याकडे प्राप्त होत आहे आणि ती ज्यावेळेस डिटेल येईल त्यावेळेस निश्चित आम्ही जाहीर करू आणि या सगळ्या ह्याच्यात कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या विषयाकडे सातत्यानं दुर्लक्ष केले असताना मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांचा या भागात दौरा होतो आहे ज्या अर्थी दौरा होतो आहे अर्थी नवीन दुसरी सभा ठेवली त्या अर्थी सत्तारांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे नाही तर सत्तारांनी आमची सभा ज्या वेळेस आदित्य साहेबांची त्याच वेळेस दुसरी सभा ठेवली नसती याचाच अर्थ सुस्पष्ट आहे आमचा हेतू सफल होतो आहे सत्तारांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे नाही त्याच्यात त्याच्यात काय सर पेपरामध्ये ज्या रती सगळ्याच याच्या लोकांच्या त्या कमर्शियल असतात त्या छापल्या जातात त्यात काय विशेष असायचं काही कारण नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट